समितीचे जमाखर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर बोलत असताना आज ज्यांच्याकडे या सभागृहात मला बोलण्याची संधी भेटली ते म्हणजे शिल्पकार लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब, तसेच माझे वडील नेहरूगावचे माजी सरपंच के एन मात्रे साहेब, नेहरू ग्रामस्थ व माझ्या प्रभागातील सर्व नागरिक, आज यांच्या आशीर्वादाने आणि यांच्यामुळेच मला या सभागृहात बोलण्याची संधी भेटली. सन्माननीय महापौर, सन्माननीय महापौर साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की आज प्रकल्पग्रस्तांमुळे, भूमिपुत्रांमुळे आज या नवी मुंबई आज प्रकल्प राबवण्यात आला आणि आज त्यांनी 100% जमीन दिली, त्यामुळे बसलेले आहे. प्रकल्पग्रस्तांना बघायला गेलं तर आज त्यांची वडिलांची जी घरं आहेत आज ती मोठी झाली किंवा त्यांची दुर्दशा झाली, त्याच्यामुळे ती त्यांनी नव्याने बांधतात. पण या ठिकाणी जर त्या घरात जर 2-3 मंजूर राहत असतील तर प्रत्येकाला त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स हा वेगळा पाहिजे असेल तर ते तर त्यासाठी 3 पट आकार आकारला जातो आणि नक्कीच त्यासाठी काहीतरी बदल करायला हवा आणि जो सर्वसामान्य जो आपला कर आहे तो त्या ठिकाणी राबवण्यात यावा. तसेच आज गावगावांमधील एकत्रित नागरिक विकास कामांकरता 25 करोड अशी तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल मी आपल्या स्थायी समितीचे सभापती शुभांगी जैनचे मी आभार मानतो की पहिल्यांदाच अशी तरतूद करण्यात आली. पण महापौर साहेब, आज जर तुम्ही गावगावांना बघा तर आज सर्वप्रथम गावांमध्ये पाण्याच्या लाईन आल्या, त्याच्यानंतर गटार आली, त्याच्यानंतर मलनिसारण वाहिन्या आल्या. पण आता आजची परिस्थिती बघाल तुम्ही तर त्याच गटारांमध्ये मलनिसारण वाहिन्या आणि पाण्याच्या लाईन आहेत. अक्षरशः पाण्याला वास येतो कधी कधी. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगतो आणि त्यावर तात्पुरती उपाययोजनाही होते पण ती फक्त तात्पुरती. यासाठी दीर्घकालीन योजनेसाठी नक्कीच एकत्रित नागरी विकास कामं झाली पाहिजे. वस्कर साहेब पण बोलले तर प्रभात समितीची आम्ही रिपेरिंगची कामं करतो, ही कुठे ना कुठे एकत्रित कामं करणं शक्य होत नाही, यासाठी एकत्रित विकास कामांची गरज आहे आणि नक्कीच हे 25 करोड कुठे ना कुठे कमी पडतील. आज नवी मुंबई बघा तर 27 गावं आणि 2 मसुरी गावं असे 29 गावं आहेत आणि 29 गावांसाठी 25 करोडचा निधी हा कमी आहे, तर या निधीत वाढ करण्यात आम्ही. महापौर साहेब, आज जर आपण स्वच्छता मोहीम मागे 2-3 महिन्यापूर्वी बघितलं आपण की नवी मुंबईत स्वच्छता मोहीम धूमधडाक्यात चालू होती आणि मागे आपल्या उपमहापौर महिला असतील, मॅडम असतील, यांनी पण नाराजी व्यक्त केली होती की गावठाणमध्ये पाहिजे तशी साफसफाई स्वच्छता मोहीम झाली नाही आणि आपण मान्य करायलाच पाहिजे. मागे महापौर साहेबांनी सभागृह नेत्यांनी बऱ्याच गावठाणांचा दौरा केला आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली. कारण की आज आपण बघा तर 2001 साली साफसफाई कर्मचारी भरण्यात आले होते, त्यानंतर कधीही साफसफाई कर्मचाऱ्यांची नवीन भरती झालेली नाही. जर आम्ही विचारणा केली तर आम्हाला सांगण्यात येते का 700 रनिंग फुटवर एक कामगार आणि गजरांसाठी 500 रनिंग फुटवर एक कामगार. पण आज गावठाणामध्ये बघाल तुम्ही तर आज G+1 घरं होती ते आता G+4 झाल्या. कचरा वाढलेला आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, पण आपले माणसं तेवढीच आहेत, आपले कर्मचारी तेवढेच आहेत. तर या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद करण्यात आली जेणेकरून आपले साफसफाई कर्मचारी ज्यांची खरी गरज गावठाणमध्ये आहे तिथं त्यांची संख्या वाढवण्यात हवी. तसे महापौर साहेब, जर आपण बघाल तर गावठाणमध्ये जो दैनंदिन गटारातून गाळ निघतो तर आपले सर्व सफाई कर्मचारी तो गाळ घेतात आणि कचरा कुंडीजवळ टाकून देतात आणि तो घंटागाडीवर तो गाळ नेत नाही. जर आम्ही ठेकेदारांना विचारपूस केली, आपल्या अधिकाऱ्यांना विचारपूस केली तर आम्हाला सांगतात या जे ठेकेदारांना बिलं भेटतात त्याच्यात कुठलीही तरतूद नाही याच्या बाबतीत. तर यासाठी जो आपला जो दैनंदिन गटातून गाळ निघतो त्याच्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली जेणेकरून त्या ठेकेदारांनाही त्याचे नुकसान भरवे नुकसान होणार नाही. तसेच आज आपण अन्य महानगरपालिकेत बघाल तर साफसफाईसाठी सेकंड शिफ्टसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे पण आपल्या महानगरपालिकेत तसं नाही. जी सकाळची माणसं असतात, जी ठेकेदाराकडे सकाळी माणसं आहेत, त्याच्यातली 30% माणसं आपण ही सेकंड शिफ्टसाठी राबवतो आणि नक्कीच तो त्याचा लोड आता जे सकाळी कर्मचारी असतात त्यांच्यावर येतोय. तर महापौर साहेब, मी आपणास विनंती करतो की सेकंड शिफ्टसाठी एक नव्याने कर्मचारी भरती करावेत, साफसफाई कर्मचारी भरती करावेत. तसेच माझ्या प्रभागाबद्दल बोलताना आज नेरूळ प्रभागात रामलीला मैदान हे प्रसिद्ध आहे. आज रामलीला मैदानात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम बोला किंवा खेळांच्या स्पर्धा बघा भरत असतात पण त्या ठिकाणी
जर रात्री बघितलं तर एकच आहे मस्ट आहे आणि तो नक्कीच त्या ठिकाणी अपुरा पडतो आहे आणि तिथं एक विद्युत व्यवस्था करण्यात यावी आणि आणखीन हायमस बसवण्यात यावे जेणेकरून तेथील अनैतिक धंदे बोलायचे तिथे गर्दी बसलेले असतात रात्रीच्या वेळी आणि मागे तिथे घट्ट्या पण झाली होती आणि रात्री खूप तिथे गैरसोय होते जेणेकरून तिथे हायमस बसवण्यात यावे जेणेकरून तिथील स्थानिक खेळाडूंना कबड्डी बोला किंवा खो खो बोला अशा मैदानी खेळ खेळता येतील रात्रीचे मैदानी खेळ खेळता येतील तसेच सेक्टर 12 तिथे हेवी ड्युटी गटर डांबरीकरण करण्यात यावे कारण तिथं आपण बघाल तर ज्येष्ठ नागरिक भवन आणि देवडिका भवन असे दोन भवन आहेत तिथे तिथे लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात असतात आणि तिथे नेहमी ट्रॉफिकची समस्या असते तर जेणेकरून ती गटाने ती हेवी ड्युटी करण्यात यावी जेणेकरून ट्रॉफिकची समस्या सुटेल तसेच समाज विकास विभागाबद्दल बोलताना आता आपले समाज विकास आहे शेवटी आपल्या प्रकल्प व्यवस्थांसाठी इतर काय योजना राबवण्यात आलेल्या आहेत आज आमचे प्रकल्प युवक बोलावे उद्योग धंद्यांसाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे जेणेकरून आज जर सिडको बघितली तर सिडको नक्कीच प्रकल्प रस्त्यांसाठी त्या ठिकाणी योजना आणलेल्या आहेत त्यासाठी प्रशिक्षण आणलेलं आहे तर महानगरपालिकेने आपल्या पालिकेने कसं राबवावं तसंच जोईल अपनेबद्दल बोलताना आम्ही 2 वर्ष झाली सातत्याने तिथे मागणी करतोय की तिथे CCTV कॅमेरे बसवले पाहिजे पण आपली आपल्या प्रशासनाकडे जो वाट बघते कुठली दुर्घटना घडण्याची कारण तर ज्येष्ठ नागरिक बोला महिला वर्ग बोला रोज सकाळी संध्याकाळी वॉकिंगसाठी जात असतं आणि नक्कीच तिथं सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो आणि 2 वर्ष पाठपुरावा करून सुद्धा तिथे अजूनपर्यंत CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत तरी महापौर साहेब आपण या अशी जी अर्थसंकल्प तरतूद करण्यात यावी व आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार जय हिंद जय महाराष्ट्र सर्वेश पाटील